वाडा संघ 12 खेलाडू पाठवायचा आहे. पुरुष संघाकडून माथा फलंदाजी येतोय तो सौरभ हडकमोल आणि नॉट स्ट्राइकला एंडला असेल अभिलाष आणि वाडा संघाकडून मात्र स्वतः कर्णधार साईराज येतोय. चार षटकाचा सामना असेल, 20 मिनिटांमध्ये चार षटक त्याली गेली पाहिजेत याची दक्षता घ्यायची आहे सर्व संघांनी. आणि त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. षटकातील पहिलाच चेंडू एक डावखुरा हाताचा गोलंदाज साईराज असेल गोलंदाजी मार्कवर. पहिलाच चेंडू रट्टामोहन विकेटने पहिलाच चेंडू सौरभसाठी. चेंडू माझा सुरेख पद्धतीने खेळून काढलाय. सरळ येतोय बाउंड्री लाईनकडे, एकच धाव मिळेल पहिल्या धावेने. मात्र पहिल्याच चेंडूवर संघाची धावसंख्या धावफलक उघडत आहे एकेरीने. आता मात्र स्ट्राइक एंडला येईल तो मात्र अभिलाष. साईराज षटकातील दुसरा चेंडू टाकण्याचा सज्ज असेल. साईराज टू अभिलाष सुरेख फटका अप्रतिम फटका. चेंडू जातो सरळ सहा धावांसाठी सीमा रेषा पार. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका येतो अभिलाष याच्या बॅट मधनं कुडूस संघासाठी. अभिलाष मात्र पहिला चेंडू षटकार मारतोय. या सहा धावीने धावफलक जाऊन पोहोचतोय सात अंकावर. दोन चेंडूचा समाप्ती अखेर. तिसरा चेंडू पुन्हा एकदा साईराज टू अभिलाष. मात्र सुरेख कमबॅक केलं जातंय. एक धाव पर्यंत पूर्ण केलं जाते अभिलाषाच्या मार्फत. स्वतःच्याच फटक्यावर मात्र नाराज असताना अभिलाष तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलक जाऊन पोहोचतोय आठ. आता माझा स्ट्राईक एंडला येईल तो सौरभ. सौरभ सुद्धा मोठे फटके मारला मध्ये ज्याची ओळख आहे कुडूस विभागामध्ये कुडूस संघासाठी खेळताना. कधीच पहिला चेंडू मात्र आता हवेमध्ये टाकलाय. अतिशय खराब जज. जिथे सोपा झेल होता तिथे मात्र क्षेत्रक्षकडनं झेल सुटला जातोय. दोन धाव काय रुकू शकला नाही. या दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचते 10 अंकावर. चार चेंडूच्या समाप्ती अखेर. षटकातील पाचवा चेंडू सौरभ याच्यासाठी असेल. मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडूची सांगता केली जाते साईराजाकडनं. एक धाव काय रोखू शकला नाही. एके धावेने धावफलक जाऊन पोहोचते 11. पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आता मात्र पहिला मॅन्डेटरी पॉवरचा पहिला षटक अंतिम चेंडू असेल साईराजाचा. स्ट्राईक एंडला फलंदाज मात्र ज्याने पहिल्याच चेंडूवर स्वतःचा पहिला चेंडू खेळताना वैयक्तिक षटकार ठोकला होता तोच मात्र आदरा अभिलाष येतो स्ट्राईक एंडवर. आता मात्र बाद अंतिम चेंडूवर मात्र लास्ट लाफ केली जाती होती साईराजाकडनं. अभिलाष बाद होतोय पहिला आदरा. एका षटका समाप्ती अखेर. एक बाद 11 धावसंख्या धावफरकावर लागली आहे कुडूस संघाची. ओम साई बाबा युवा मित्र मंडळ सापरोंडे आयोजित
भव्य और आम क्रिकेट स्पर्धा हेमंत भोईरे चषक 2020 अपन ज्या मैदानात खेळतो ती मैदान व्यवस्था आपल्याला करून दिले ती पराग जयवंत जाधव सुरेश बांगो पाटील यांच्याकडून त्यांचा मंडल आभारी आहे सर्व क्रिकेट खेळाडू त्यांचे आभारी असतील तसेच ट्रॉफीची व्यवस्था आमच्यासाठी केली आहे ती नामदेव रघुनाथ भोईर यांच्याकडून यांचा सुद्धा मंडल आभारी असेल तसेच बॉल व्यवस्था केली आहे ती निखिल रमेश पाटील यांचे सुद्धा आभारी मंडल आभारी असेल तसेच पाणी व्यवस्था अनिकेत अशोक भोईर यांच्याकडून केली जाते त्यांचा सुद्धा मंडल आभारी असेल तसेच प्रथम पारितोषिक कौशल सतीश भोईर यांच्याकडून असेल मंडल त्यांचा आभारी असेल तर आपण सामन्याकडे वळूयात सांघिक दुसरा वैयक्तिक पहिला षटक आता आलेला तोल दर्पण पहिल्या चेंडूवर मात्र कमी बोलायला लागेल मला एक सिंगल धाव होती धावफलक जाऊन पोहोचते 12 अंकावर एक बाद 12 स्ट्राइक एंडला फलंदाज होतो मात्र खिजर पटेल ज्याने दिनकर पडावते झालेला टुर्नामेंट मध्ये सुरेखा फलंदाजी केली होती मोठे फटके मारले होते तोच खिजर पटेल मात्र स्ट्राइक एंडला येतोय दर्पण याच्याकडनं दुसरा चेंडू साईराज वाडा संघासाठी काय सुरेख बॉलिंग ऍक्शन आहे खिजर पटेलला मात्र बांधून ठेवलं जातंय निर्धाव चेंडू टाकला जातोय दर्पण याच्याकडनं एक अनोखी ऍक्शन पाहायला मिळते आपल्याला शोर 11 साईराज वाडा या संघाकडनं धावफलक मात्र स्थिरावले होते 12 अंकावर अभिलाष हा मात्र बाद होऊन पळतला कुडूस संघासाठी धावफलक मात्र स्थिरावले 12 दोन चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरा चेंडू पुन्हा आता खिचऱ्याच्यासाठी आता मात्र सुरेश भटका चेंडू हवेमध्ये आहे शतक्षण होईल एक धाव बोलून पूर्ण केली जाते एकच धावर समाधान माने सौरभ याने मात्र खिजराला माघारी पाठवलंय या एकेरी धावीने धावफलक जाऊन पोहोचत 13 या अंकावर स्ट्राइक एंडला मात्र येईल सौरभ दर्पण षटका दिलं चौथा चेंडू टाकण्याचं सज्ज असेल साईराज वाडा या संघासाठी शोर 11 साईराज वाडा या संघासाठी षटकातील चौथा चेंडू स्ट्राइक एंडला सौरभ हडकमोल ज्याने आपल्या मोठ्या फटकाने मात्र अनेक सामने कुडूस संघासाठी विजयी केले आहेत तोच सौरभ हडकमोल सुरेख फटका षटकार चेंडू मात्र मोठा फटकासाठी खेळला गेला मात्र डिक्लेअर झोन कडे जातो चेंडू पंच आम्हाला दशवाचे एकच धाव असेल एकच धावेसाठी जातोय चेंडू चेंडू जुना जुना दे जुना नवीन का जुना दुसरा ओव्हर झालाय मात्र दर्पणाच्या षटकातील चार चेंडू आतापर्यंत टाकून झाले धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 1-14 सुरेख षटक हाताळला गेलाय मात्र वाडा संघासाठी दर्पण येणे तीनच धाव खर्ची गेल्या चार चेंडू मध्ये पुढील चेंडू सर्वेगाडी अप्रतिम चेंडू सुरेख चेंडूची हाताळणी केली मात्र दर्पण येणे सौरभ हडकमोल यांना मात्र बांधून ठेवलंय निर्धाव चेंडूची सांगता केली जाते आणि 5 चेंडू मध्ये फक्त 3 धाव खर्ची केल्यात धावफलक स्थिरावले होते 14 या अंकावर षटकातील अंतिम चेंडू असेल दर्पणेचा स्ट्राइक एंडला फलंदाज तो फलंदाज सौरभ असेल आता मात्र मोठा फटका मारावाच लागेल दर्पण मात्र सुरेख गोलंदाजी करताना सुरेख फटका सरळ क्षेत्रक्षेत्राच्या हातामध्ये सौरभ हडकमोल खेळीचा अंत होतोय बाद होतोय तंबूच्या आशेला जाताना सौरभ दुसरा गडी बाद होतोय कुडूस संघाचा धावफलक मात्र 2 षटका अखेर स्थिरावले ते 2-14 तसेच बक्षीस जाते हेमंत भोईर यांचे लहान बंधू सतीश भोईर यांचं आगमन झालं आहे मंडळाकडनं त्यांचं सहस्र स्वागत केलं जात वेलकम सर सुस्वागतम त्यांच्या मार्फत आपण पहिलं पारितोषिक मिळालं तेच सतीश भोईर यांचं मंडळाकडनं सहस्र स्वागत केलं जात आहे
आता मात्र दोन षटकांचा खेळ संपला. या दोन षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचते 14 या अंकावर. 2-14 मोठे हादरे बसले. अभिलाष बाद झाला. त्यानंतर मात्र आता सौरभ बाद होऊन परसतोय. आतापर्यंत दर्पणाने मात्र सूर्य गोलंदाजी केली. त्यानंतर मात्र वाडा संघाकडनं तिसरा सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो विपुल. आणि फलंदाजी मार्गवर असेल तो कृष्णा. कृष्णा आणि किजर. कृष्णा सुद्धा मोठे फटके मानामध्ये माहीर आहे. त्याने या अगोदर कुडूस संघासाठी अनेकदा सूर्यग फलंदाजी केली होती. आता माझा गोलंदाजी मार्गवर असेल विपुल. षटकातील पहिलाचा चेंडू टाकण्याचा सज्ज असेल विपुल. विपुल टू कृष्णा. धावफलक मात्र स्थिरावर 14. पहिलाचा चेंडू सूर्यग फटका. चेंडू मात्र सरळ सीमा रेषा पार 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षकाने मात्र पुरेपूर प्रयत्न केले चेंडू अडवण्यासाठी. सौरज मात्र क्षेत्ररक्षक होता. पुरेपूर प्रयत्न केले म्हणतो प्रयत्न काय अपयशी ठरतात. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते. 18 या धावसंख्येवर. पहिल्याच्या चेंडूवर चौकार येतोय विपुलच्या. कृष्णाच्या मात्र पहिल्याचा चेंडू खेळून काढला कृष्णा याने. 4 धावा खर्ची केल्यात त्या विपुलने. पहिल्याच्या चेंडूवर पुन्हा एकदा लोअर फुटाचा चेंडू त्याच दिशेने त्याच पटक मात्र साईला जातो. मात्र तटस्थ एक धाव पडून पूर्ण केली जाते. धावफलक जाऊन पोहोचतो 19 या अंकावर. 2-19 विपुलने पहिल्याच्या चेंडूवर मात्र चौकार वसूल केला होता कृष्णाने. मात्र दुसरा चेंडू मात्र एकच धाव होते. आता मात्र तिसरा चेंडू असेल स्ट्राईक एंडला. दुसरा फलंदाज म्हणजे क्रिजर असेल लेफ्ट हँड फलंदाज. धावफलक जाऊन पोहोचतो 19 या अंकावर. स्ट्राईक चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताला गेलाय तो विपुलच्याकडनं. क्रिजरला बांधून ठेवलाय. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू निघतोय. धावफलक मात्र स्थिरावलाय ते 19 या अंकावर. आतापर्यंत 3 चेंडू खेळून झाले टाकून झाले ते विपुलच्याकडनं. धावफलक स्थिरावलंय 19 या अंकावर. 2-19 षटका दिलं. 14 चेंडू असेल विपुल टू किजर. नागदा सुरेख पद्धतीचा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू हाताला गेला विपुलच्या मार्फत. एकच धाव या एकेरी धावे धावफलक जाऊन पोहोचलं तर 2-20 4 चेंडू हाताला गेले ते विपुलच्या मार्फत. धावफलक जाऊन पोहोचलं 20-4 चेंडू मध्ये फक्त 6 धाव खर्च केला विपुलने. 5वा चेंडू असेल आता मात्र स्ट्राईक एंडला असेल कृष्णा ज्याने त्याच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार मारला होता तो जो कृष्णा. आता मात्र त्या चौकाराची पुनरावृत्ती करावी लागेल. आणि विपुल मात्र आपल्या वाडा संघाला जर विजय करून द्यायचा असेल तर सुरेख गोलंदाजी करावी लागेल. षटकातील 5वा चेंडू विपुल टू कृष्णा. मात्र अवांतर स्वरूपाचा चेंडू हाताला गेलाय. पंच आमच्याकडे वळतात. वाईटचा इशारा होतो. या वाईटने अवांतर स्वरूपामध्ये धाव जाऊन पोहोचते. 21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 5वा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज असेल विपुल टू कृष्णा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. त्या तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्ची केला विपुलने. पुन्हा एकदा 5वा चेंडू टाकण्याचा सज्ज असेल. पुन्हा एकदा तोच जोरकस फटका त्याच दिशेने. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र किजर पटेल बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. एक धाव या एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय. 22 अंकावर तिसऱ्या गडी बाद होतोय किजर पटेल धावबादच्या स्वरूपामध्ये. त्याची जागा भरून काढण्याचा षटकारांचा बेताल भाषा म्हणून त्याची गणना केली जाते. ते कुडूस विभागातील कायश पटेल.
मात्र कैश मात्र नॉन स्ट्राइक एंडला असेल, स्ट्राइक एंडला तोच फलंदाज कृष्णा असेल, अंतिम चेंडूचा सामना करेल विपुलच्या। वाडा संघाकडनं तिसरं षटक हाताला गेलं विपुलच्याकडनं, धावफलक मात्र जाऊन पोहोचले तब्बल 22 धावांवर 3 बाद 22। षटकातील अंतिम चेंडू असेल विपुलच्या, स्ट्राइक एंडला फलंदाज कृष्णा। चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, विपुल स्वतः झेल खाली येतोय, अप्रतिम झेल टिपला गेलाय स्वतःच्या फलत्रू मध्ये। कृष्णा बात कृष्णाचा खेळीचा अंत होतोय, तीन षटक समाप्ती, अखेर धावफलक जाऊन पोहोचतोय 22 अंकावर। कृष्णाची जाळावरून करण्याचा होतो साजिद, तीन षटकाखेर मात्र धावफलक जाऊन पोहोचले होते 4 बाद 22। गोलंदाजी मार्कवर येतो तो मुकेश वाडा संघासाठी। आतापर्यंत वाडा संघाने सुयोग्य गोलंदाजी केली, खुडूस सारख्या मोठ्या संघाला मात्र बांधून ठेवलंय। आतापर्यंत 18 चेंडू फेकून झाले वाडा संघाकडनं, धावफलक मात्र 22। अंतिम षटक असेल, हनामारीचं षटक असेल, साजिद मात्र स्ट्राइक एंडला असेल, कैश नॉन स्ट्राइक एंडला। वाडा संघाकडनं मात्र मुकेश येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी, मुकेश टू साजिद। षटकातील पहिला चेंडू मुकेश टू साजिद, फुलटॉच चेंडू, मात्र चेंडू का बॅटवर आला नाही, मात्र शतकशाने आपलं काम चोख पार केलं। बाद साजिद तंबूच्या आसऱ्याला परतलाय। पहिल्याच चेंडूवर मात्र मोठा आदरा बसतोय, पुढील चेंडू कैश मात्र स्ट्राइक एंडला, सुरेख फटका एकदा पली पूर्ण केली जाते कैशाकडनं, तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण, एकच धाव। यापुढील होणारा सामना वीर हनुमान डाकिवली वर्सेस धनंजय इलेव्हन चिंचगर, दोन्ही संघाच्या संघनायकांनी मंडळाशी सहकार्य कराय, मंडळाशी संपर्क साधायचा आहे, कृपया वीर हनुमान डाकिवली वर्षेच धनंजय इलेव्हन चिंचगर। आतापर्यंत मुकेशच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडूमध्ये 1 विकेट 1 धाव खर्ची केली। अक्रम येतोय मात्र फलंदाजी मार्कवर, मुकेशच्या षटकातील 3रा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने टाकला चेंडू, सन्मान दिलाय त्या चेंडूवर, एक धाव पलून पूर्ण केली जाते, या एकेरी धावीने धावफलक जाऊन पोहोचतोय 24 अंकावर। 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, स्ट्राइक एंडला मात्र असेल कैश पडेल, आपला संघाला मात्र सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचायचे असेल तर षटकार चौकार मारावे लागतील, कैश पडेल याच्यावर जिम्मेदारी असेल येतील, आणि मुकेशला मात्र त्याला रोखायचं असेल वाडा संघासाठी। तर मग आता पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने हाताला गेला चेंडू, परंतु पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईटचा इशारा येतोय, अवांतर धाव, या अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचते 25 अंकावर। आतापर्यंत 3 चेंडू मात्र सुरेख पद्धतीने हाताळले गेले होते ते मुकेशच्या मार्फत, मात्र पुढील चेंडू मात्र आम्हाला हाताळला गेला, तर मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न होता कैशचा, तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण आहे, आणि तेवढीच सुरेख फेकी सरळ विपुलच्या हातामध्ये चेंडू विसरला गेलाय, एकेरी धावीने धावफलक जाऊन पोहोचतो 26। आता मात्र अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, स्ट्राइक एंडला असेल अक्रम, पाचवा चेंडू अक्रम साठी मुकेशच्याकडनं, सुरेख पटका चेंडू हवेमध्ये, सायराज येतो झेल खाली, अचूक झेल टिपला गेलाय, अक्रमच्या खेळीचा अंत होतोय, धावफरक मात्र स्थिर होते 26 अंकावर। अंतिम चेंडू असेल, इनिंग मधील अंतिम चेंडू असेल, स्ट्राइक एंडला फलंदाज असेल कैश।
अंतिम चेंडू असेल कैसाडी बॅट रिव्हर्सिव्ह मारण्याचा प्रयत्न बॅटची एज घेते सरळ यशस्वी हातामध्ये धाव फलक मात्र स्थिरावलं ते चार षटका अखेर 27 धावांची गरज असेल तो वाडा संघाला विजयासाठी शौर्य 11 वाडा शौर्य 11 साईराज वाडा संघासाठी 27 धावांचे लक्ष्य ठेवले होते यंग स्टार कुडूस संघाने 24 चेंडू 27 धावांची गरज वीर हनुमान डाकिवली संघ धनंजय 11 चिंदगड संघ कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांनी पहिल्या बॉक्स मध्ये यायचंय आपला प्रवेश निश्चित करायचा आहे वीर हनुमान डाकिवली वर्सेस जय धनंजय 11 चिंदगड कृपया मंडळाला सहकार्य करायचंय लगेचच कुडूस संघाने क्षेत्ररक्षण लावून द्यायचं कुडूस संघाने मात्र वाडा संघासमोर 27 धावांचं लक्ष ठेवलं या खेळपट्टीवर मात्र 27 धावा पुरेपूर आहेत आपले गोलंदाज जर अचूक असतील तर 27 धावा सुद्धा रोखल्या जाऊ शकतात वाडा संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत कृपया सर्वांनी नोंद घ्यायची या दोन्ही साईडच्या मंडपामध्ये ज्या खुर्च्या ठेवल्या आहेत त्या फक्त खेळाडूंसाठी आहे दुसऱ्या कोणीही तिथे येऊन बसू नये याची दक्षता घ्यायची आहे दोन्ही मंडपामध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या खेळाडूंसाठी ठेवलेल्या आहेत याची दक्षता घ्यायची आहे दरम्यान चालू असलेला सामना कुडूस वर्सेस वाडा कुडूस संघाने मात्र यापुढील सामना वीर हनुमान डाकिवली संघाचा संघनायक आणि धनंजय 11 संघाचा संघनायक कृपया ते द्यायचं मंडळाशी सहकार्य मंडळाला संपर्क साधायचा आहे डाकिवली संघ आणि चिंदगड संघ वाडा संघाकडनं मात्र विपुल येतोय ज्याने गोलंदाजी मात्र सुरेख हाताळली गेली आता मात्र फलंदाजी मात्र आपल्या हात आजमावताना आणि त्याच्या समवेत असेल लाली आणि कुडूस संघाकडनं खिजर येतोय गोलंदाजी मार्कवर डावखुरे हाताचा गोलंदाज असेल खिजर आणि वाडा संघाकडनं विपुल आणि लाली लाली याला मात्र अंडरआर्म खेळताना पाहिलंय सुरेख फलंदाजी करायचा ज्याच्या बॅट मला जर चेंडू लागला तर तो सीमापारच व्हायचा असा लाली मात्र शौर्य 11 वाडा संघासाठी खेळताना स्ट्राईक एंडला मात्र असेल विपुल नॉन स्ट्राईक एंडला असेल लाली कुडूस संघाकडनं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येईल तो खिजर पडेल विजयाचं लक्ष मात्र 27 धावांचं ठेवलंय ते कुडूस संघाने वाडा संघासमोर पहिलं षटक मार्गस्थ होतोय पहिल्या षटकातील पहिला जे चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्जा असेल तो खिजर पडेल स्ट्राईक एंडला असेल मात्र उठून वाडा संघाकडनं 27 धावांचा असं माफक असं आव्हान मात्र वाडा समोर 24 चेंडू 27 धावांची गरज खिजर पडेल आपल्या गोलंदाजीवर मात्र सुरेख कमबॅक करावा लागेल जर कुडूस संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचायचं असेल पहिलाच चेंडू खिजर टू विपुल सुरेख चेंडूची हाताळणी गेली तेव्हा सुरेख पद्धतीने चेंडू खेळून काढलाय सरळ चेंडू येते शतकशाच्या हातामध्ये पहिला जे चेंडू धाव फलकावर लागते पहिली धाव वाडा संघासाठी
खिजर षटका दुसरा चेंडू स्ट्राइक एंडला मात्र येतो लाली सुरेखा चेंडू हाताला गेला स्विंग एंड मिस डावखुरे हाताचा गोलंदाज मात्र एक नॅचरल स्विंग त्याच्या हातामध्ये असतो लालीला मात्र तो चेंडू मात्र काय समजू देत नाहीये पहिलाच चेंडू निर्धाव हाताला गेलाय लाली समोर खिजर याच्याकडनं धावांचं लक्ष मात्र असेल 27 चेंडू 27 धावांचं लक्ष होतं पुढील चेंडू सरळ चेंडू हवेमध्ये येतोय क्षेत्ररक्षक होते परंतु चेंडू काय रोखू शकला नाही षटकार ज्या लालीला मी पाहिलं होतं जो मोठे मोठे षटकार मारायचा तोच लाली मात्र आता वाडा संघासाठी शोर इलेव्हन वाडा साईराज वाडा संघासाठी दुसरा चेंडू खेळताना षटकार घेतो या सहा धावांनी धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 7 धावांवर विजयाचं लक्ष मात्र 27 होत पुढील चेंडू खिजराजा चौथा चेंडू असेल पुन्हा एकदा सुरेख फटका एक धाव पलून पूर्ण केली जाते क्षेत्ररक्षण होईल एकेरी धावांनी धावफलक जाऊन पोहोचतो 8 अंकावर दरम्यान धनंजय इलेव्हन चिंचगड आणि डाकिवली जय वीर हनुमान डाकिवली नाणेबाईसाठी यायचे खिजर राजाच्या पाचवा चेंडू असेल विपुल याला तर मात्र सुरेख पद्धतीने चेंडू हाताला गेला निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताला गेला धावफलक मात्र स्थिरावले होते 8 आतापर्यंत 5 चेंडू हाताला गेलेत खिजर राजाकडनं एक षटकार वगळता इतर चेंडू मात्र सुरेख हाताला गेले होते अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम चेंडू स्ट्राईक एंडला विपुल पुन्हा एकदा बॅटची एज लागते लाली मात्र रन घेण्यासाठी बघतोय एका षटकाखेर धावफलक जाऊन पोहोचतो 8 या अंकावर एक षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली फक्त 8 धावा खर्च केल्या त्या खिजराने आपल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आता मात्र कुलो संघासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय तो साजिद विजयाचं लक्ष होतं तर 27 धावांचं 8 धावा 18 चेंडू मात्र 19 धावांचं लक्ष असेल ते वाडा संघासमोर आता साजिद येतो कुडू संघाकडनं गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला असेल लाली त्याने खिजरेला मात्र सुरेख फटका मारला होता षटकार 18 चेंडू 19 धावांचं लक्ष असेल आता मात्र वाडा संघासमोर षटकातील पहिला चेंडू साजिद टू लाली पहिला चेंडू लाली याच्यासाठी बॅटची एज घेते चेंडू जातो सरळ डिक्लेअर झोन कडे एक धावेसाठी धावफलक एकेरीने धावून पोहोचतो 9 अंकावर बिनबाद 9 पहिल्याच चेंडूवर डिक्लेअर झोन कडे जातो चेंडू एकेरी धावेसाठी दरम्यान टॉस होतोय चिंचगड वर्सेस डाकिवली पुढील चेंडू साजिद दादा लाली येण्यासाठी आता माता आपण टाकलं हवेमध्ये चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय सोपा झेल लाली बाद लालीची विकेट जाते वाडा संघासाठी एक मोठा हादरा बसतो लाली याच्या रूपामध्ये धावफलक मात्र स्थिरावले 2 चेंडू अखेर दुसऱ्या षटकातील 2 चेंडू अखेर 9 पहिला हादरा बसतो तो वाडा संघाला यानंतर होणारा मोठा सामना असेल डाकिली वर्सेस धनंजय इलेव्हन चिंचगड डाकिली संघाने मात्र नाणेफेक जिंकली आहे बॅटिंग डाकिली संघाने मात्र नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे लालीची जागा भरून करण्यात जातो तो गणेश वाडा संघासाठी येतो तो गणेश एक मोठे फटके मानामध्ये ज्याचा हटकंदा आहे वाडा संघासाठी तोच गणेश मात्र खेळपट्टीवर येताना साजिद मात्र सुरेख गोलंदाजी करतोय
चेंडू सुरेखा पद्धति ने खेल का एक धाव पलू कूर्ण के लिए उपुले मार्फत षटरक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल। दोन धावा मात्र सहजरित्या पलू पूर्ण के लिए जाता है। या दोन धावे ने धावफलक जाऊन पोहोचते 11 या अंकावर। पाहता पाहता 3 ने चेंडू का खेल समाप्त झाला। या दुसऱ्या षटकातील साजिदाने 3 चेंडू मध्ये 3 धावा देत लाली सारखा मोठा गडी बाद केलाय। षटकातील चौथा चेंडू असेल स्ट्राइक एंडला विपुल तमाता पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता। चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडतो। एक धाव पलून पूर्ण केली जाते। दुसऱ्या याचा प्रयत्न असेल सहजरित्या दोन धावा पूर्ण केले जातात गणेश आणि उपुलेच्या मार्फत। सुरेखरांनी वेटिंग द विकेट पाहायला मिळाली होती वाडा संघाकडनं। या दुहेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 13 एक बार 13 षटकातील अद्यापही 2 चेंडूचा खेल बाकी आहे। साजिदने मात्र सुरेख गोलंदाजी केली आहे। पुन्हा एकदा पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल तो साजिद स्ट्राइक एंडला। तो जो फलंदाज विपुल साजिद टू विपुल पाचवा चेंडू आपण टाकलेला चेंडू बॅची एज लागते। चेंडू जातो सरळ डिक्ला झोन कडे एक धावेसाठी। या एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो 14 विजयाचं लक्ष मात्र समीप येताना वाडा संघासमोर 5 चेंडू आतापर्यंत फेकून चालले। दुसऱ्या षटकातील 5 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्या आहेत त्या विपुल साजिदने। 13 चेंडू आता मात्र अंतिम चेंडू असेल साजिदच्या षटकातील अंतिम चेंडू असेल स्ट्राइक एंडला। तोच फलंदाज असेल विपुल ज्याने आतापर्यंत सुरेखर सिंगल डबल्स वर भरणा देत संघाची धाव संख्या मात्र पुढे नेत आहे। स्ट्राइक एंडला असेल विपुल नॉन स्ट्राइक एंडला असेल गणेश। साजिद षटकातील अंतिम चेंडू टाकण्याचे सज्ज असेल। धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 14 धावांवर। अंतिम चेंडूची सांगता करताना साजिद टू विपुल फुलटा असे चेंडू चेंडू हवे मध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली। दुसरा अदरा वाडा संघाला बाद होतो। 2 षटकाचा समाप्ती अखेर धावफलक मात्र स्थिर आलं होते 2-14 विजयाचं लक्ष मात्र 12 चेंडू 13 धावांचं। कुरुस संघाकडनं मात्र गोलंदाजी होतो तो राकेश आणि फलंदाज येतो वाडाकडनं भरत। स्ट्राइक एंडला असेल भरत। आता मात्र 12 चेंडू 13 धावांची गरज असेल। राकेश येतोय कुरुस संघाकडनं षटकातील पहिलाच चेंडू असेल स्ट्राइक एंडला नौका फलंदाज भरत। पहिलाच चेंडू राकेश टू भरत सुराय कपटका चेंडू मात्र हवे मध्ये बॅक टू बॅक 2 विकेट पडतात वाडा संघासाठी। भरत गोल्डन डकचा शिकार होते। धाव फलक मात्र स्थिर आले होते 14 3-14 राकेश या षटकातील पहिल्याच चेंडूवर भरत बाद होतो। भरतची जागा भरून काढण्याचा अर्थ होतो मुकेश होतोय। मुकेश ज्याने गोलंदाजी मात्र सुरेख हाताळली होती मात्र फलंदाजीमध्ये मात्र आता कर्तव्य दाखवावं लागेल वाडा संघासाठी। आता माझं समीकरण थोडस बदलतंय 11 चेंडू 13 धावांची गरज असेल। माझा स्ट्राइक एंडला फलंदाज असेल गणेश। जोपर्यंत गणेश खेळ पट्टीवर आहे तोपर्यंत
कुडूस ग्वाडा संघाला कोणत्याही कोणती भीती नसेल, कारण गणेश हा कधीही आपली गेम चेंज करू शकतो. षटकातील पुढचा चेंडू गणेश गाडी, आता मात्र सुरेखर चेंडू हाताला गेला, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज जेल खाली, गणेश स्वरूपामध्ये बाद होतोय. वाडा संघाला मोठा आदरा बसतोय. तिसरा आदरा बसतो तो लगातार 14 या धाव संख्येवर वाडा संघासाठी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळणार आहे राकेशजीकडनं. लगातार दोन विकेट, दोन चेंडूवर दोन विकेट येत आहेत. कृपया सर्वांना विनंती आहे, ज्या गाड्या लावल्यात आपण रोडवर त्या साईडला लावायच्या आहेत, दुसऱ्या गाड्या जायला अडथळा निर्माण होऊ नये, कृपया सर्वांना यांची नोंद घ्यायची आहे. गणेश बाहेर होतोय, गणेशची जागा भरून करण्यात येतो तो विनय. आता माझं समीकरण थोडस आणखीन बदलतंय. 10 चेंडू 13 धावांची गरज असेल वाडा संघाला. राकेश यांनी मात्र दोन चेंडू सुरेख हाताळलेत. आता मात्र मुकेश अंशल स्ट्राईक इनला, डावखुरा आताचा फलंदाज. राकेश मात्र ऑन हॅट्रिक, हॅट्रिकचा चेंडू असेल राकेशसाठी. या षटकामध्ये दोन चेंडू सुरेख हाताळले गेले. तिसऱ्या चेंडूचा सामना करेल मुकेश. धाव संख्या मात्र स्थिर आली की 14 या अंकावर. सुरेख चेंडू अप्रतिमरित्या हाताळला गेला चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये. मुकेशला मात्र बांधून ठेवलं गेलंय. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला तिसऱ्या षटकामध्ये. दोन विकेट घेत एकही धाव न दिले दाखिलने फिल्डिंग घेतली. क्षेत्ररक्षण स्वीकारले डाकिले संघाने. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढला, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं कुडूस संघाकडनं. एक धाव काय रोखू शकला नाही, अखेरी धावीने धावफलक जाऊन पोहोचत 15. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले तिसऱ्या षटकामध्ये. 4 चेंडू मध्ये फक्त एक धाव, दोन महत्वाचे गळी टिपलेत ते राकेशने. आता मात्र 5वा चेंडू असेल स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय तो विनय. यापुढील सामना धनंजय ओलन चिंचगर वर्सेस डाकिवली. डाकिवली संघाने मात्र नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चिंचगर संघाला फलंदाजी आमंत्रित केलंय. षटकातील 5वा चेंडू असेल स्ट्राईक एंडला विनय. लोअर फुलटा चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेल खाली, सोपा जेल सुटला गेलाय कृष्णा याच्याकडनं. मात्र एक धाव का रोखू शकला नाही कृष्णा, सोपा झेल सुटतोय. मात्र या एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 16 या अंकावर. अंतिम चेंडू असेल षटकातील, अंतिम चेंडू असेल षटकातील, धावफलक जाऊन पोहोचतोय ते 16. 7 चेंडू 11 धावांची गरज असेल. मुकेश येतोय मात्र स्ट्राईक एंडला. अंतिम चेंडू टाकण्याचा असेल तो राकेश. आतापर्यंत सुरेख षटक हाताळले. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्यात. अंतिम चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, चेंडू कृष्णा येतोय जेल खाली. आता मात्र अचूक जेल टिपला जातोय मुकेशच्या खेळीचा अंत. धाव फलक स्थिर आले होते 16 अंकावर. आता मात्र 6 चेंडू 11 धावांची गरज असेल. मी मगाशी म्हटलं होतं लो स्कोरिंग मॅच मात्र टफ होत आहेत. 6 चेंडू 11 धावांची गरज असेल. सामना मात्र रंगतदार होतोय. गोलंदाजी मार्गवर येत होतो अक्रम. 6 चेंडू आणि 11 धावा कुडूस संघासाठी रोखायचे आहेत. आणि दर्पण आणि विनय याच्यावर मात्र जबाबदारी असेल वाडा संघासाठी. 6 चेंडू 11 धावा कराव्याच लागतील.
सहा चेंडू 11 धावांची गरज असेल. दर्पण येतोय मात्र ज्याने गोलंदाजी मात्र सुरेख केली होती. आता मात्र आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर फलंदाजी मात्र अचूक करावी लागेल, सुरेख करावीच लागेल. गोलंदाज मात्र येतोय कुडूस संघाकडनं. अक्रम सहा चेंडू 11 धावा रोखायच्या आहेत. पहिला जो चेंडू बॅची एज घेऊन जातोय चेंडू. एकशे रक्षकांना मात्र चुकी होते, एकच धाव मिळते. धा फलक जाऊन पोहोचतो 17. आता मात्र पाच चेंडू 10 धावांची गरज. पाच चेंडू 10 धावांची गरज असेल वाडा संघाला. अक्रम पहिला चेंडू सुरेख पद्धतीने आताला गेला स्ट्राईक एंडला. फलंदाज मात्र येतो विनय. विनयला मोठे फटका मारावाच लागेल वाडा संघाला जर विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचायचे असेल तर. अक्रम षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. स्ट्राईकला असेल विनय. अप्रतिम चेंडू निर्धाव पद्धतीने चेंडू हाताला गेलाय. आता मात्र समीकरण आणखीन थोडस बिघडत आहे वाडा संघासाठी. चार चेंडू 11-10 धावांची गरज असेल. चार चेंडू 11 धावांची गरज असेल. अक्रमाने मात्र दोन चेंडू सुरेख पद्धतीने हाताले. पुढील चेंडू तिसरा चेंडू टाकण्यासाठी असेल विनय स्ट्राईक एंडला. आपटून टाकलेला चेंडू एक धाव पलून पूर्ण केली जाते. एक सरळ क्षेत्र हातामध्ये चेंडू जाते. एक धाव पलून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फसतो. दर्पण धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होते. धाव फलक जाऊन पोहोचते 18 या धाव संख्येवर. तर मात्र समीकरण थोडस अवघड होताना. तीन चेंडू 9 धावांची गरज असेल. आता मात्र तीन चेंडू 9 धावांची गरज असेल. तीन चेंडू 9 धावांची गरज. विनय असेल साईकला. नॉन स्ट्राईक एंडला मात्र साईराज होते. तीन चेंडू 9 धावांची गरज. आता मात्र कुडूस संघ या सामन्यामध्ये थोडा वर्चस्व गाजवतोय. वाडा संघाला जिंकायचे असेल तीन चेंडू 9 धावा कराव्या लागतील. एक मोठा फटका मारावाच लागेल. अक्रम मात्र आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली अक्रमाने. चौथा चेंडू अप्रतिम चेंडू हाताला गेला. पुन्हा एकदा कृष्णाच्याकडनं मात्र मिसफील्ड होते. दोन धावा का रुकू शकला नाही कृष्णा या दोन धावे. धाव फरक जाऊन पोहोचतो 20. आता मात्र दोन चेंडू 7 धावांची गरज. सामना मात्र अटीतटी मध्ये होतोय. दोन चेंडू 7 धावांची गरज असेल. एक षटकार चौकार तर मारावाच लागेल विनय याला. अक्रम याने मात्र सुरेख गोलंदाजी केली. अक्रम याने मात्र दोन चेंडू 7 धावांची गरज. दोन चेंडू 7 धावा. अक्रम फॉलो थ्रू मध्ये करत रनिंग मध्ये थोडासा गडबड होते. पुन्हा एकदा दोन चेंडू 7 धावांची गरज. दर्पण असताना अक्रम वर सुद्धा आणि विनय वर दोन चेंडू 7 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेमध्ये. क्षेत्रक्षक येतो जेल खाली. सोपा जेल सुटला जातोय. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय या दोन धावने मात्र. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 22. आता मात्र एक चेंडू 5 धावेची गरज आणि 5 धावा कराव्याच लागतील. षटकाराची आवश्यकता असेल. एक चेंडू आणि 5 धावांची गरज असेल वाडा संघाला. कुडूस संघाला फक्त षटकार रोखायचा आहे या चेंडूवर. आणि वाडा संघाला विनय याच्याकडनं मात्र षटकाराची अपेक्षा असेल. एक चेंडू 5 धावांची गरज. एक चेंडू 5 धावा. अंतिम चेंडू. एक चेंडू 5 धावांची गरज.
एक चेंडू पांच धावा काय सामना रंगतदार होतो या मैदानामध्ये। अक्रम रोकेल का कि विनय आपल्या संघाला विजय करून देईल। एक चेंडू पांच धावा सुरेख चेंडू यशस्वी उद्ध्वस्त केली जाते विनयाची। कुरुस संघ मात्र येतो विजय होतो आणि या विजयाचा शिल्पकार मात्र ठरतो तो राकेश सुरेख गोलंदाजी राकेशच्या कडनं। पहिलाच आपल्या एका षटकामध्ये फक्त दोन धावा देत तीन महत्त्वाचे गडी टिपलेत ते राकेशने। मॅन ऑफ द मॅच गोल्स टू राकेश यंग स्टार कुरुस संघासाठी। चिंदगड संघ डाकिवले संघाने मात्र क्षेत्रक्षण स्वीकारलंय। डाकिवले संघाने क्षेत्रक्षण स्वीकारलंय। थोडी मिस अंडरस्टँडिंग झाली होती। दरम्यान यानंतर चालू होणारा सामना असेल वीर हनुमान डाकिवली वर्सेस धनंजय इलेवन चिंदगड। पुरुष संघाचा राकेश ज्याने सुरेख षटक आदला मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतो तो राकेश। अप्रतिम षटक आदला गेला जयेश सतीश भोईर यांच्याकडनं। राकेशचा सन्मान होतो। मॅन ऑफ द मॅच गोज टू राकेश कुरुस संघासाठी। डाकिवली संघ त्वरित षटक्षण लावून घ्यायचं। चार षटकाचा सामना असेल। वीस मिनिटांमध्ये आपल्याला चार षटक संपावी लागतील। एक मोठा सामना असेल वीर हनुमान डाकिवली वर्षाचे धनंजय इलेवन चिंचगड। एक वडा तालुक्यातली महा